नमस्कार मित्रांनो, वेलकम बैक टू एजुकेशन बी आर के चैनल। चला सुरू करूया मित्रांनो। आज आपण एका वेगळ्या विषयावर म्हणजेच शिक्षकांसाठी असलेले वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षणासाठी काही शिक्षकांनी नोंदणी केली होती, रजिस्ट्रेशन केलं होतं 2 महिन्याआधी, आणि त्याच्या यादीची किंवा त्याच्या तारीख कधी येईल, कधी प्रशिक्षण सुरू होईल याविषयी सगळ्यांची वाट होती। तर ती यादी आज नवीन अपडेटमध्ये ती जाहीर झालेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण ती यादी पाहू शकतो। एक सूचनासुद्धा ती आलेली आहे, जर आपण ती लिंक ओपन केली तर आपल्याला ती सूचना दिसेल, आणि सूचना जर नीट आपण वाचली तर जवळजवळ कार्य पूर्ण झालेले आहे, कारवाई अंतिम टप्प्यात आहे प्रशिक्षणाची। आणि एक यादीसुद्धा त्यांनी ज्यांची यादी नावं तिथे समाविष्ट केलेली आहेत किंवा ज्यांची सिलेक्शन झालेलं आहे प्रशिक्षणासाठी त्यांची नावंसुद्धा इथे त्यांनी जाहीर केलेली आहेत। तर लवकरच ते आपल्याला ईमेल पाठवणार आहेत। ईमेलवर एक आयडी आणि आपला आयडी देतील आणि पासवर्ड देतील, त्यानुसार ही प्रोसेस पूर्ण होणार आहे। आणि त्या लिंकला क्लिक करून आपण पुढील प्रशिक्षण पूर्ण करू शकतो। इथे जर आपण ती लिंक क्लिक जर करून पाहिली तर आपल्याला एक नवीन लिंक भेटते जिथे आपल्याला यादी पाहायची आहे। तिथे तर प्रशिक्षणार्थांची यादी असं तिथे दिसते बघा। त्याला जर आपण क्लिक केलं तर पुढील लिंक आपल्याला दिसते, आणि डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक असे दोन परत लिंक दिसतात तिथे। त्या दोन्ही लिंकला आपण संबंधित माहिती जर त्यामध्ये फिल केली तर आपल्याला त्या ब्लॉकची, त्या डिस्ट्रिक्टमधल्या त्या ब्लॉकची माहिती आपल्याला तिथे दिसून पडेल। आपल्याला UDIS नंबर टाकावा लागेल शाळेचा, आणि UDIS नंबर शाळेचा टाकल्यानंतर त्या शाळेतील संबंधित शिक्षकांची ज्यांनी नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे निवड श्रेणीसाठी वरिष्ठ श्रेणीसाठी, त्यांची यादी आपल्याला, त्यांची नावं आपल्याला दिसून पडतील। तर मी एक माझ्या शाळेचं नाव तिथे UDIS क्रमांक टाकून पाहतो, आणि पुढील पेज आपल्यासाठी ओपन होईल। ती UDIS क्रमांक टाकल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर, टाकायचं नाही आहे, क्लिक करायचं आहे फक्त। तर क्लिक केल्याबरोबर संबंधित शाळेचे ज्या ज्या शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची नावं आपल्याला आलेली दिसतात इथे। तर ह्या शिक्षकांना पुढील ईमेल आपला चेक करत राहायचा आहे, आणि पुढील आपल्याला जी ID आणि पासवर्ड मिळेल त्या ID आणि पासवर्डने पुढील प्रशिक्षण आपलं सुरू होणार आहे। हे प्रशिक्षण आपण कुठेसुद्धा करू शकता। तुमचे प्रवासाचे जे सध्या सुट्टीचे दिवस आहेत, प्रवास आखला असेल त्या प्रवासाला बाधा न आणता हे प्रशिक्षण आपण पूर्ण करू शकता। ओके, थँक्यू।